केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ओडिशा रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला। केंद्रीय मंत्री सिंधिया आज कोल्हापुरात येणार असल्यानं भाजपच्या वतीनं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र ओडिशा इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले। मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सिंधिया यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। रेल्वे अपघातामध्ये शेकडो प्रवाशांचा मृत्यू झालाय, त्यामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांना या अपघातातून सावरण्याचं बळ मिळवो अशी प्रार्थना करत मंत्री सिंधिया यांनी मृत प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला। ही आज कोल्हापूरचा प्रवास मध्ये सगळा कार्यक्रम निरस्त करून माता महालक्ष्मीच्या मंदिर मध्ये आम्ही आणि भुवनेश्वरचे खासदार अपराजिता सारंगीजी आणि स्थानीय आमचे सगळे नेते दर्शन करून सगळं दिवंगत आत्माला शांती मिळाल हेच प्रार्थना करायला महालक्ष्मी मंदिरमध्ये आज आमची दर्शन झाली।